विरोधाला न जुमानता सावित्रीबाई स्त्रियांच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. अनाथांना आधार दिला. अशा थोर विभूतींच्या क्रांतीला शतशः प्रणाम करून प्रत्येकाच्या मनात स्फूर्तिदीप प्रज्वलित करूया. Thank you.
आणि तो व्यवहार वाढल्यानंतर स्वपन जाधव यांनी 19 जुलै हा दिवस शुभ दिन मानून त्यांनी आज नितीन आणि निकिता मोरे यांचा हा सत्यशोधक विवाह घडवून आणलेला आहे। म्हणजे आपल्या पहिल्या चिरंजीवाचं लग्न 19 जुलै आणि दुसऱ्या चिरंजीवाचं लग्न 19 जुलै असं त्यांनी शुभ दिन साधलेला आहे। यासाठी कुठलाही मुहूर्त वेळ पंचांग कर्मकांड या कुठल्याही गोष्टी त्यांनी पाहिलेल्या नाही। या सत्यशोधक विवाहामध्ये आर्थिक खर्च होत नाही। हुंडा सारख्या अनिष्ट प्रथा नष्ट केल्याने हुंडाबाई आपल्याच्या इत्यादी प्रथा थांबवण्यास मदत होते। सत्यशोधक विवाह लावणे ही सामाजिक बांधिलकी असल्याने निधीकर्त्याला मानधन द्यावे लागत नाही, त्यामुळे आर्थिक खर्च वाचतो। तो खर्च विवाह प्रतिरक्त सामाजिक गरजवंतांना मदत केल्यास चांगले होते। या विवाहात रुसणे फुटणे मान अपमान इत्यादी प्रकारांना पूर्णपणे बंदी असल्याने लग्नात कोणतेही विघ्न होत नाही। या युगात कमी वेळ कमी पैसा खर्च होत असल्याने विवाह विज्ञान युगात तसेच महागाई युगात ही पद्धत सोयीस्कर सोपी आहे। यामध्ये काही वेळ प्रसंगी योग्य तो बदल केला तरी चालतो। या विवाहात वराने हुंड्याला केलेला त्याग व वधूने केलेला दान दागिन्याचा त्याग हे सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे असून सहजीवनाची सुरुवात त्यागाने होत असल्याने प्रतिपत्नीमध्ये खरे प्रेम निर्माण होते, त्यामुळे भावी संस्कार स्वतःचा आनंदाचा बलबलाटाचा होण्यास मदत होते। सत्यशोधक पद्धतीने विवाह केल्यामुळे ते स्वतःच्या व इतरांच्या दैनंदिन जीवनामध्ये सत्यशोधक बनून समाजात ते समाजसेवक म्हणून उपयोगी पडतात। या सत्यशोधक विवाह प्रसंगी काही पाळावयाचे नियम। बालविवाहाला मान्यता नसून संज्ञान मुला मुलीचा विवाह लावण्यात येतो। म्हणजे कायद्याने वधूचे वय 18 आणि वराचे वय 21 असावे लागते। कोणा पाहतो की विवाहाच्या प्रसंगी आई वडील मामा मामी हे खूप धावपळीमध्ये असतात। आज तसं न करता आपण खऱ्या हाताने त्यांना सन्मानाने स्टेजवर बसवणारा आहोत। तर सत्यशोधक विवाह सुरू झाल्यानंतर त्यावेळी निकिताचे आई वडील, निकिताचे मामा मामी, त्याचप्रमाणे नितीचे आई वडील, नितीचे मामा मामी यांनी स्टेजवर डाव्या साईडला खुर्च्या ठेवलेल्या आहेत, या ठिकाणी येऊन बसवायचं आहे। मी आपणास थोडसं सत्यशोधक विवाह का करावा, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्या विवाहाच्या संबंधी पाळावयाचे नियम याविषयी थोडीशी माहिती देतो। थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी 18व्या शतकात जो इतिहास घडविला तो महाराष्ट्र नव्हे तर जगभर पुढे जप्पान त्यांनी महत्त्वाचं काम असं सामाजिक क्षेत्रामध्ये केलेलं आहे। त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी प्रथमतः महिलांसाठी शुद्रांसाठी सर्वांसाठी त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये शाळा सुरू करून भारतामध्ये विकास घडलेला आहे। या देशातील पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुरोहिताशिवाय 25 डिसेंबर 1873 रोजी लावला। त्या वराचं नाव होतं सीताराम जबाचे अल्लाद आणि वधूचं नाव होतं राधा बजूबाई खजनाबाला। तरी देखील त्यांनी न बघता सत्यशोधक विवाह ही पता त्यांनी चालू ठेवली आणि आज अखेर आपण पाहत आहोत या नाशिक परिसरामध्ये हा सत्यशोधक विवाह आहे। फुले शर्मा मेडिकल एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन त्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रामार्फत संपन्न होत आहे आणि आता नितीन आणि निकिता यांचा विवाह प्रक्रिया मागे दीपकमध्ये वित्त स्वरूपात भगवत केंद्र यांनी हा विवाह घडवून आणलेला आहे। आपण आता सत्यशोधक विवाहाविषयी काही वैशिष्ट्ये सांगतो ते ऐका। हा सत्यशोधक विवाह करत असताना आपण वर्षातील 365 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी
आणि कोणत्याही फ्रेशकर वेळी आपला अमूल्य वेळ देऊन या सत्यशोधक विवाह समारंभात आपण हजर राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आपल्या समाजामध्ये ज्या काही पुरुषांच्या रूढी परंपरा आहेत आणि त्या बहुजन समाजाच्या डोक्यावरती ब्राह्मण समाजाच्या दाखलेल्या आहेत ते आपल्या डोक्यातून निघायला काही तयार नाही आणि त्याच्यामुळे ब्राह्मण विरोध करणं म्हटलं ते आपल्या समाजाला जमत नाही. ते कसं शक्य आहे बाबा, ब्राह्मण नाही, देवप्पा नाही, ते तर असं भूत आपल्या मानकुटावर बसलेलं आहे. ब्राह्मण म्हणजे काय? हे भूत उतरवण्याचं काम 170 वर्षापूर्वी महात्माजी फुलेंनी चालू केलं, परंतु दुर्योगाने किंवा दुर्दैवाने त्यांच्या त्या प्रांतांना फारसं फळ आले यश आलेलं दिसत नाही. म्हणून आज श्रीमान ठोक साहेबांसारखे सदृश किंवा आपल्या समाजाचे ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो परंतु बाप्पा माननीय दीपकजी यांच्या माध्यमातून हा सत्यशोधक प्रकार समाजामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करतो. असा सत्यशोधक पद्धतीने विवाह कार्य किंवा सामाजिक कार्य करण्याचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये चालू आहे, परंतु कुठल्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि ब्राह्मण नाही म्हणजे मग ते लग्न कसं असेल किंवा काल कोणी त्याने संस्कृत होते नवरी म्हणते ते म्हटले बापरे बाप तिथे ब्राह्मण नाही तिथे आपण समाजाच्या विरोधात जाऊन काम करतो किंवा समाजाच्या विरोधात जाऊन लग्न करतो. अशा ज्या काही कल्पना आहेत ज्या कल्पना आपल्या डोक्यातून निघायला हव्यात, पण त्या 170 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी ज्या कल्पना मांडल्या आपल्या समोर आणि ते विचार आपल्यापर्यंत आजही पोहोचलेले नाही, ते पोहोचण्याचं काम लोकमानांच्या माध्यमातून किंवा या युवकांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर ब्राह्मण आज माझ्या मुलीचा लग्नाला 1 वर्ष झालं, आज त्यांच्या अनिवार्य जर तुम्ही कोर्टात जा तरी त्यांचं मार्ग कोर्टात सर्वात जास्त मुली या भारतीसाठी खावटीसाठी आलेल्या असतात. सांगायला वाईट वाटतं की यांचे सर्वांचे लग्न त्या ब्राह्मणांनी जमवलेले, शक्ती गुण त्यांनी जुळवलेले आणि मग त्या ब्राह्मणांच्या हाते लग्न जाऊन जर एवढं चांगलं होत असेल तर आपल्या महिला आज कोर्टाची पायरी काय चढत आहे? तर हा गैरसमज आहे असं काही नसतं. माझ्या मुलीचं लग्न 1 वर्षापूर्वी झालं, ब्राह्मण विरोध झालं, कुठली कुंडली न लग्न झालं आणि योगायोग असा आहे तर तिच्या वैवाहिक जीवनात आजपर्यंत कुठलीही अडचण आली नाही. म्हणजे थोडक्यात आपण तो गैरसमज दूर करायला पाहिजे की लग्न शक्तीतून दूर झालं पाहिजे, दाढीपेटी केली पाहिजे. त्याच्यावेळी चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. जर मुलामध्ये बघायचं असेल, मुलीमध्ये बघायचं असेल, त्यांची संस्कृती बघा, त्यांचे रक्तगट बघा, त्यांचं शिक्षण बघा, त्यानंतर त्यांचा व्यवसाय काय आहे, ते कसा व्यवसाय करतात ते बघा, त्यांच्यासाठी मदत करा. परंतु माझी अशी इच्छा आहे की हा दुर्घटनेचा विचार ब्राह्मणांच्या हातून लग्न करण्याचा हा काढून टाकावा. आता तुम्ही म्हणाला हा जो माणूस बोलतोय ना हा ब्राह्मण विरोधी आहे, हा ब्राह्मणांच्याच विरोधात बोलतोय. तर मित्र, मी ब्राह्मण विरोधी नाही, मी ब्राह्मणांच्या विरोधात बोलत नाही, तर मी घुसटलेल्या कर्मकांडाच्या विरोधात बोलतोय. ते कर्मकांड त्यांनी आपल्यावरती खोकवलं, त्या कर्मकांडाच्या विरोधात बोलतोय. आणि ते कर्मकांड काय आहे ते त्याच्याबद्दल सांगण्यासारखं नाही, पण मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. काही वर्षी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये एक टोपी टावर रूपांतरण टाकता आम्ही काही पुस्तकं भेट दिले होते, ते कोणी कोणी वाचते माहीत नाही. शक्यतो आपलं मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो आणि पुस्तक कोणी वाचत नाही. त्या पुस्तकाचं नाव होतं भटजी नवनीता पती, अर्थात भटांची पापे, बरोबर सर? तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने लिहिलेलं आहे आणि ते वाचण्याच्या आधी मी जनतेला सांगत होतो की आपण जी जनता आहे बहुजन समाजाची, आपण देवकुळी जनता आहे. जर आपल्या शेताच्या कोपऱ्याला एखादा दगड ठेवला आणि त्याला जर सिंदूर लावला तर तिकडे आपण त्याला एवढं मानतो, म्हणजे आपण असं आपल्याला असं वाटतं की देवाची पूजा केली,
सिंदूर लावला म्हणजे देव पण निर्माण झालं. त्यानंतर ते ब्राह्मण आपल्याकडं सत्यनारायण करतात आणि सत्यनारायण आपल्या बरोबर आपली पत्नी नसेल तर आपण सुपर भोगतो. किंवा एखाद्या पूजेमध्ये एखाद्या सर्वच पूजेमध्ये तो ब्राह्मण पान घेतो, खाण्याचं पान, त्याच्यावरती सुपारी ठेवतो आणि त्याची पूजा करतो. काहीतरी चंदन वंदन असेल रामनामे आणि पूजा केल्यानंतर आपण त्यात असं मानतो की यात देव पण निर्माण झालेले. सुपारी पूजा केली म्हणजे तो गणपती झाला आणि आपल्या मुलामुलीच्या लग्नाला किंवा आपल्या लग्नाला या हा विषय ध्यानधन आहे का, आपल्या लग्नाला सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झालाच आहे. आता इथं एका व्यक्ती बसलेले नाही की त्यांच्या लग्न सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला नाही. मग हा विषय परत एकदा ध्यानात घ्या की जर सुपारीची पूजा केल्यानंतर सुपारीमध्ये देवपण निर्माण होतं तर तोच ब्राह्मण तोच भटजी आपल्या हस्ते पाच सुपारीची पूजा करून देतो ते सर्वांना माहिती आहे. आणि जर चुकीचं असेल तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगावं की चुकीचं आहे. तो ब्राह्मण आपल्याकडं पाच सुपारीची पूजा करून घेतो आणि त्यात सुपारीची पूजा केली म्हणजे त्यात देव पण निर्माण झालं, तो झाला आपला देव. साडे साहेब बरोबर आहे का? तुम्ही सुद्धा पूजेला देव सुपारी मानतात ना. आणि मग त्याच देवाच्या डोक्यात आपल्याकडनं दगड घालून घेतो आणि आपण होतो सुपारी आपण का नाही येऊ. आपल्याकडून देव पण निर्माण करून घ्यायचं, त्या देवाच्या डोक्यात आपण दगड घालायचा म्हणजे हा आपला अपमान आहे. मी देव मानत नाही असं नाही, पण ज्याच्या कौशल्याला परंपरा आहे ते आपण सोडायला पाहिजे. जे काही आज तुम्ही लिखाण केलं ते सर्व ब्राह्मणांनी केलं, कारण आपल्या बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. आपण फक्त आपल्या असे व्यवसाय करायचे होते आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आतापर्यंत आपल्याला माहिती नाही झाल्या. जे काही मंगलाष्टक आहे हे सर्व संस्कृतमध्ये आहे, आपण ते वाचतो पण आपण त्याचा कधीही अर्थ समजून घेतलेला नाही. आता ते ज्यावेळेस आपण आपल्या मुलामुलीचे लग्न लावतो आणि त्या लग्नामध्ये एक मंगलाष्टक आहे ते तुम्ही आम्ही सर्व जाणून आहे आणि त्या मंगलाष्टकाचा अर्थ काय आहे की आतापर्यंत कोणीही समजून घेतला नाही किंवा ब्राह्मणांना विचारला नाही. त्याच्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीने कसं करत आलो लग्न हे एक उदाहरण मी तुमच्या पुढे देतो. हा तर लग्नातील शेवटचं मंगलाष्टक हे संस्कृतमध्ये असतं आणि त्याचं जर मराठीत रूपांतर केलं तर अर्थ फार भयंकर निघतो. कदाचित तो इथं बसलेल्या मान्यवरांना मान्य होणार नाही, तरी पण मी तो सांगतोय. तो मंगलाष्टक असा असतो, खाली लग्न घटी समीप घेऊनी घेऊनी यावा घरा, गृहत्व गृहपोते मधुपत्व पूजन करा अंतर पटाचे धरा, दुष्टा दुष्ट ओरवर आणि करता दोघे करा रोगी वादनले बोमरवाने पूजात सदा मंगलम. असा मंगलाष्टक आहे शेवटचा, ताटे साहेब आहे ना. याच्यामध्ये शेवट आहे गृहत्वके मधुपत्व पूजन करा. ज्याला पाहिजे त्याला मी व्हॉट्सअप करून टाकतो. आपल्या गावातील प्रत्येक जणाने ज्याला शंका असेल त्याने आपल्या गावातील ब्राह्मणाला तो शब्द काय आहे विचारावा. तर त्याचा अर्थ असा होतो, त्या शब्दाचा अर्थ असा होतो की गाईचे वासरू मारून कापून त्याचे पीस पीस म्हणजे छोटे छोटे तुकडे करून ते तळा आणि ते ब्राह्मणाला खायला द्या किंवा त्याचं पूजन करा. असा त्याचा संस्कृत मराठी शब्दाचा अर्थ होतो. इथे भरपूर तज्ज्ञ महाशय बसलेले आहेत, त्यांनी याचा अभ्यास करावा. गावातून ब्राह्मणाला विचारावा कुठल्याही ब्राह्मणाने तो उत्तर तुम्हाला देऊ शकणार नाही. त्यानंतर पूजेमध्ये बऱ्याच ठिकाणी तो मंगल म्हटला जातो. मम भाज्या समर्पे आम्ही स्वाहा म्हणजे ते बरोबर आहे का नाही, याचा कुणी अर्थ कधी समजून घेतलाय का? तो ब्राह्मण पूजा करत असतो, आपण बसलेला असतो आणि तो म्हणतो माझ्या पाठीमागे म्हणा. मग आपण म्हणतो तो म्हणतो आणि आपण त्याच्या पाठीमागे म्हणतो मम. आपण म्हणतो मम, पुढे म्हणतो तो भार्या भार्या. आपण पण म्हणतो भार्या.
परंतु तो समजले आम्ही आपण म्हणतो समजले आम्ही आणि तो म्हणतो स्वहा तो आपल्याला स्वहा करू देत नाही म्हणजे तो काय म्हणतो आपण आपल्याला म्हणायला लागतो आणि आपल्या पण म्हणून घेतो की मम्मा म्हणजे माझी भार्या म्हणजे पत्नी मी तुला समर्पित करीत आहे आणि तो ब्राह्मण म्हणतो स्वहा म्हणजे मी स्वीकार करत आहे अशा रीतीने आपण या गोष्टीचा कधी विचार केला नाही आपण सर्व शिकलेलं आहे इंजिनियर लोक सगळे इथं आहेत आपल्या समाजामध्ये खूप शिकले लोक आहेत पण आपण याचा कधी विचार केलाय का कधीच विचार केलेला नाही म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण मी ब्राह्मण विरोधक आहे हा विचार सोडून द्या मी ब्राह्मण विरोधक नाही सुरुवातीपासून आत्ताय सांगतो की मी या भूषटलेल्या रूढी परंपराच्या विरोधात आहे किंवा महात्मा फुलेंनी 170 वर्षांपूर्वी जी सत्यशोधक पद्धती चालू केली तिचा प्रचार प्रसार करण्यासाठी इथे आलेला आहे आणि सर्वात महत्वाचा विषय हा आहे की महात्मा फुलेंनी हे का चालू केलं की आपल्या समाजामध्ये असे काही गरीब लोक होते की ज्यांना त्यावेळेस ब्राह्मणांना पैसे द्यायलाच पैसे नव्हते तर त्यांच्या मुलांमुलींचे लग्न कुणी लावत नव्हते आणि जर ब्राह्मणाचं आपलं लग्न नाही केलं तर त्या मुलांमुलींचं लग्न होत नव्हतं असे पुस्तकेची रूढी परंपरा होती आणि त्यामुळे समाजामध्ये 170 वर्षांपूर्वीचा काळ आहे की लग्न गरिबांचे लग्न थांबले होते आणि मग महात्मा फुलेंनी विचार केला की जर या गरिबांना न्याय द्यायचा असेल गरिबांच्या पाठीमागे उभं राहायचं असेल तर आपण इथं कुठंतरी सत्य केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना आधी केलीच होती आणि सत्यशोधक समाजाच्या या स्थापनेच्या माध्यमातून सत्यशोधक विवाह संपन्न करण्याचा विचार केला आणि त्यांनी हे सांगून दिलं की समाजातील कुठलाही गरीब श्रीमंत असेल त्यांच्या घरी लग्न असेल तर ते लग्न आम्ही फुकट लावून देऊ म्हणजे गरिबांचे लग्न फुकट होतील त्याच्यामुळे समाजाला आधार मिळेल आणि महात्मा फुलेंनी साहेबांनी सांगितलं की एक लग्न लावलं दोन लग्न लावलं आणि त्यावेळेस महात्मा फुलेंच्या विरोधात केस टाकण्यात आले ते कोर्टात गेली आणि त्यावेळेस कोर्टाचे जज पण कोण होते आपले होते का मारी साडी कोळी मराठा नाही आपल्या लोकांनी आपलीच नव्हता म्हणजे ते आपल्याला शिकूनच नाही दिलं आणि त्यावेळेस जज होते फक्त ब्राह्मण ब्राह्मणांनी केस टाकली माळ्यांच्या विरोधात आणि ती केस तो ब्राह्मण काय माळ्यांच्या बाजून झाला होता का नाही त्यांनी ती केस महात्मा फुलेंच्या विरोधात दिली आणि महात्मा फुलेंना सांगितलं तुम्हाला जर फारच शोकाचं लग्न लावण्याचा तर तुम्ही लग्न लावत नसा पण तुम्ही एक लग्न लावलं ज्या गावात लग्न लावलं तर त्याच्यापासून पैसे घेण्याचं घेऊ नका परंतु त्या गावातल्या ब्राह्मणाला तुम्ही स्वतःच्या आता त्यावेळेस निर्णय झाला आणि त्यावेळेस महात्मा फुलेंनी सांगितलं ठीक आहे साहेब तुमचा निर्णय मला मान्य आहे परंतु मला 2 मिनिटं बोलण्याची संधी द्या आणि महात्मा फुलेंना संधी देण्यात आली आणि त्यांनी त्या जजला विचारलं की म्हणे सांगले साहेब तुम्ही दाढी खरी करता का नाव्यक्त करता साहजिकच आहे तो जज असतो तेव्हाचे जज आताचे जज त्यांना सगळं कर्तव्य सारखंच आहे की त्यांना बाहेर कुठे जाता येत नाही फिरता येत नाही बंधन खूप असतात त्यामुळे ते दाढी स्वतः घरीच करतात म्हणे मी घरीच करतो मग जर दाढी तुम्ही स्वतः करता तर तुम्ही एक दाढी जर घरी केली तर तेवढे पैसे तुम्ही नाव्याला स्वतःहून द्या जसं मी ब्राह्मणाचे पैसे द्यायचे तसे तुम्ही दाढीचे पैसे घालायला द्या आणि हा युक्तिवाद केल्यानंतर महात्मा फुले तिथे जिंकली आणि त्याच विषयावर आज सत्यशोधक पद्धती लग्न होत आहे सत्यशोधक पद्धतीने लग्न पद्धतीला एवढी मान्यता आहे की आमचे ढोकमाळ्याचे प्रोसिजिंग करतात सहकमी देतात जसे आपण रजिस्टर पद्धतीने लग्न करतो सर्टिफिकेट मिळतं त्याचप्रमाणे आळंदीला गेल्यानंतर कुठल्याही मंत्र कार्यालयात लग्न केल्यानंतर जे सर्टिफिकेट देतात त्यांना जी मान्यता आहे त्याच्याही पेक्षा जास्त सत्यशोधक पद्धतीने जर लग्न केलं तर कायदेशीरदृष्ट्या त्याला मान्यता आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या भूषटलेल्या विचाराला चिरंजीव देत शांत डोक्याने विचार करत कारण काय होतं समाजामध्ये या गोष्टीचा विरोध होतो मला माझ्या घरातून सुद्धा विरोध झाला होता हा काही पण करतो तिथं मी एक बोर्ड लावलेला आहे संकल्प वाटून त्याने वाटून घ्या त्यामध्ये त्या बोर्डामध्ये माझा वाढदिवस एक जुळलेला होता आणि माझ्या कुटुंबाने एक संकल्प
आमच्या घरातले दहावे कुटुंबामध्ये ज्यांचे पण कोणाचा मृत्यू होईल तर आमचा मृत्यू झाल्यानंतर आमची घरी दफन न करता एखाद्या वैद्यकीय संस्थेला किंवा वैद्यकीय कॉलेजला ते देहदान करण्यात येईल. त्याचा फायदा असा होईल, आपण पहिल्यांदा जाऊन टाकलं तरी माती होती, त्याचा काही फायदा होत नाही. परंतु ही जर बॉडी वैद्यकीय संस्थेला मेडिकल कॉलेजला जर दिली तर त्यातून मुलांचं शिक्षण होतं, त्याचा एक फायदा होईल. दुसरं एक असं आहे की आम्ही एक असं त्यात म्हणलेलं आहे की आपल्याकडे पैसा किती आहे किती नाही हा विषय वेगळा आहे, परंतु सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात आम्ही पैशाचा मान करणार नाही. म्हणजे आज एक छोटे खाणी लग्न इथं होते, मागील वर्षी माझ्या मुलीचं पण लग्न मी छोट्या खाणीत केलं होतं. कुठलाही गाजावाजा नाही, कुठलाही धुमधडाका नाही, बस्त्यांची पद्धत नाही. नाही तर आपल्याकडे बघा, करोनाच्या आधी बस्त बांधायला गेले का, मुलीचं लग्न बसता 65,000 तर मुलाचं 75,000 होतोय का नाही. बरं, हे तुम्ही लाखा लाखाचे बस्ते बांधून 50 डीजे लावून 10-10 दिवसाचे फेटे बांधून याचा त्या मुला मुलींच्या वैवाहिक जीवनाला काही फायदा झालाय का हो? तर याचा फायदा झाला त्या पेठेतील शेटजी भटजींना, त्या व्यापाऱ्यांना फायदा झाला, ते श्रीमंत झाले. आणि हे लग्न करण्यासाठी आपण जमिनी दान ठेवतो, जमिनी विकतो, उष्ण पत्ते करतो किंवा कर्ज काढतो. करोनाच्या काळामध्ये आपले विचार आदान प्रदान करण्याला आम्हाला संधी मिळाली नाही, परंतु सर मी शब्द देतो की यापुढील 1 वर्षात किमान 5 तरी व्हावं. मी या तालुक्यात या जिल्ह्यात करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. आणि अजून एक सांगतो की आमच्या माध्यमातून केले जाणारे विवाह हे निशुल्क असतील, त्यासाठी कुठलाही खर्च येणार नाही. म्हणजे गरिबांसाठी ते प्रेरणादायी असेल. तर परत एकदा सर्व नातेवाईक आणि संबंधियांना विनंती करतो की आपण पण आपल्या शेजारी पाजारी नातेवाईकांमध्ये जे विवाह संपन्न होतील त्यासाठी सत्यशोधक पद्धतीचा आग्रह धरावा अशी मी विनंती करतो आणि सांगतो. जय दोन्ही जय विवाह घडवण्यासाठी खूप महत्त्वाची मदत केली आहे. त्यांनी आपला वाढदिवसानिमित्त जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पण वाचवण्याजोगा आहे. त्यांनी देहदान याला त्यांनी खऱ्या अर्थाने प्राधान्य दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही कार्यामध्ये विधी साठी ब्राह्मण बोलवता ब्राह्मण दिलाही त्यांनी पूजा करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याच्यामध्ये सत्यशोधक पद्धत हे प्रामुख्याने ते पार पाडणार आहे. मी आता विनंती करतो अशोक मोरे आणि सोपान जाधव यांनी आपल्या पुष्पपत्नीसही या ठिकाणी महापुरुषांच्या फोटोला पुष्प अर्पण करायचं आहे.
मुलांचा मानवाला निसर्ग बसायचं आहे त्याचप्रमाणे मी प्रवक्ता नितीन जाधव यांना विनंती करतो नितीन जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जात आहे। आता दूर सत्ता संस्कृति बल मिलता असा प्रामाणिक
भांडवली पुरुष सत्ताक म्हणजे संस्कृतीला नकार व सत्तावादी पर्याय म्हणणे हा सत्यशोधक विवाह होय. तर मी आता सत्यशोधक विवाह विधीला सुरुवात करत आहे. वंदन करतो. आम्ही दास प्रथम म्हणणाऱ्या महागौतमा वंदन करतो. आम्ही स्वराज्य संस्थापक जिजामाता व छत्रपती शिवराया वंदन करतो. आम्ही सत्यशोधक ज्योतिराव फुले व सत्यशोधक सावित्रीबाई फुले यांना आम्ही वंदन करतो. आम्ही सत्यशोधक शिक्षिका फातिमा बेबींना वंदन करतो. आम्ही बहुजन नायक राजश्री शाहूंना वंदन करतो. आम्ही राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. स्वातंत्र्य व समतेसाठी झगडलेल्या ज्ञात अज्ञातांना नायकांना तसेच थोर संत महापुरुष यांना वंदन करतो. आजपासून
पासून आपल्याला साक्षी घेऊन आज हे नितीन आणि निकिता सहजीवनास सुरुवात करत आहे. बरोबरला म्हणणं आहे अभिवचन दे मला सत्यशोधक राहशील पांढर तरी तरी आयुष्य हे राहील. आता उर्वरांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आयुष्यभर दोघांनी सत्याच्या मार्गाने जायचं आहे, इतर एकत्र पाहायचं नाही. थोडक्यात दोघांच्या मताने संसार करूया, संतेने ममतेने प्रेमाने राहूया. कोणताही जात धर्म आयुष्यात न करता प्रेमाने राहण्याचा संकल्प या दोघांनी केलेला आहे. त्यानंतर मी सत्याचा अखंड आशीर्वाद रूपी आहे तुम्ही एकच म्हणत आहे. श्री पुरुषकर्ते तरी वावे आनंदाने आनंदाने, श्री पुरुष सर्वकर्ते तरी वावे कुटुंब पोचवावे आनंदाने आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत राहावे अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास सारे मन सत्य सोखा आचरावे सुखी वागवावे तुम्ही लोका अशा वर्तनाने सर्व सुख द्याल स्वतः सुखी वाल ज्योती म्हणे स्वतः सुखी वाल ज्योती म्हणे. यानंतर मी उर्वरांना विनंती करणार आहे त्यांनी आजच्या सत्यशोधक व्यवहार प्रसंगी प्रतिज्ञा घेत विश्वास
हर से उसी करा फुलांची अवगे ताली
शुभ मंगल सावरा सगळ्यांनी काय वाजून स्वागत करा.
याच पद्धतीनं तो निर्मला व अजून अभिमन मोरे यांनी देखील आजचा सत्यशोधक ग्रह कळविण्यासाठी सत्यशोधक नितीन चप्पन जाधव आणि सत्यशोधिका निकिता यांच्या सोमवार दिनांक 29 जुलै रोजी होणाऱ्या सत्यशोधक ग्रहास मान्यता दिली. या पद्धतीची हे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. राष्ट्रीय दिसून महासंघातर्फे हा सन्मानपत्र देत असताना मी माझ्या सरकारला विनंती करतो की त्यांनी त्यांच्यापर्यंत सन्मान करून स्वागत करत आहे. सत्यशोधक विवाह लावला होता. या विवाह प्रसंगी माजी गव्हर्नर श्रीनिवास पाटील सध्या
पक्षाचे विद्यमान खासदार होते उपस्थित होते, त्याचप्रमाणे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते यांच्या साक्षीने, तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांचे पती डॉक्टर देवीशी शेखावत हे देखील उपस्थित होते। जे खऱ्या अर्थाने आज सत्यशोधक व्यवहार चळवळ महात्मा फुले यांनी जी 1873 साली जी सुरुवात केली 25 नोव्हेंबर 1873 त्याचं बीज आज खऱ्या अर्थाने फुललेलं आहे आणि आज नाशिक परिसरामध्ये व महाराष्ट्रामध्ये तसंच महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यात देखील सत्यशोधक विवाह घडू लागलेले आहेत। सत्य की जय हो, जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान। सत्यशोधक पद्धतीने चिरंजीव निकिता किशोरकर निकिता चिरंजीव निकिता यांचा विवाह संपन्न होत आहे। माझी याच दिवशी मागील वर्षी आमची कन्या माया व स्वपनदार चिरंजीव संग्राम यांचा विवाह सत्यशोधकाने संपन्न झाला होता। हा विवाह तालुक्यातील पहिला सत्यशोधक पद्धतीने विवाह होता आणि आज हा दुसरा सत्यशोधक पद्धती संपन्न झालेला विवाह आहे। तर मला हेच बहुजन समाजाला सांगायचं वाटतं की आपल्याकडे कृषी किल्ल्याचा निधी लग्न ब्राह्मणच्या हस्ते व्हायला पाहिजे, ब्राह्मणच्या मंत्राने व्हायला पाहिजे आणि नाही केलं तर काहीतरी आजटीत घडतं मुलामुळे संख्या होतो। तर मित्र हे सर्व चुकीच आहे। माझ्या माझ्या मुलीच्या लग्नाला आज 1 वर्ष झालं, तिच्या संसारिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही, कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि तेच जे लोक मुलामुलीचे विवाह करताना बामणाचे कुंडली बघतात, छत्ती गुंजळवतात आणि बामणाला दक्षिणा देऊन विवाह लावतात, परंतु त्यापैकी जवळजवळ 30-35% विवाह हे कोविडमध्ये अटकले असून त्या बिचाऱ्या मुली बाया बाबल्या आज कोर्टाची पायरी खेळत आहेत, कोर्टामध्ये चक्का मारत आहेत, तेव्हा ते कोर्टात जातात की किंवा जातात की त्यांच्या लक्षात येईल की किती स्त्रिया खाऊकीकडे असेल हरकत असेल याच्यामध्ये चक्का मारतात आणि त्यांच्या लक्षात त्या कामाने जमले नारीमधी केली पण असं का होतं हा सर्व गैरसमज आहे। ह्या ब्राह्मण समाजाने स्वतःच्या पोटापाण्यासाठी या आपल्या बहुजनांच्या माती हा एक मातेला पायंडा आहे आणि तो पायंडा मुलीत काढण्यासाठी महात्मा फुले यांनी 170 वर्षापूर्वी हे सत्यशोधक समाजाची स्थापना करून ही विवाह पद्धती सुरळीत चालू केली। या विवाह सरोळीचे सिन्नर तालुक्यामध्ये मी आणि दीपक मंडलिक ह्या चळवळीत भाग घेऊन जास्तीत जास्त विवाह कसे लावले जातील आणि सर्वात महत्त्वाचं हे जे विवाह आहे हे विनामूल्य केले जाते, म्हणजे ज्या गोरगरिबाकडे पैसे नाही आहेत त्यांच्या लग्न होत नाही किंवा त्यांच्या लग्नाला ब्राह्मण येत नाही, परंतु त्याचं काही होणार नाही। तर त्या नागरिकांना बहुतेक समाजातील नागरिकांना मुलामुलीचे विवाह करायचे असतील, सत्यशोधक पद्धतीने करायचे असतील, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांना आम्ही योग्य मार्गदर्शन करू आणि त्यांचे विवाह विनामूल्य करून देऊ। या विवाह